नमस्कार मित्रांनो, चला शिकूया प्रयोगातून विज्ञान। या संकल्पनेतून आम्ही प्रयोगांची जी मालिका घेऊन आलेलो आहोत त्या मालिकेपैकीच एक ज्या प्रयोगाचं सादरीकरण करणार आहोत त्या प्रयोगाचं नाव आहे उष्णतारोधक धगा। तर माझ्या मदतीला ह्या सातवर्गाच्या विद्यार्थिनी आहेत, तर या विद्यार्थिनीच्या मदतीने हा प्रयोग आपण या ठिकाणी सुरुवात करूयात। या प्रयोगासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक धागा किंवा दोरा, फुगा, मेणबत्ती, आगपेटी, पाणी, नट किंवा थिळा आणि प्लेट इत्यादी साहित्यांच्या मदतीने आपण हा प्रयोग या ठिकाणी सादर करणार आहोत। या प्रयोगासाठीची कृती काय आहे ती आपण या ठिकाणी समजून घेऊया। सर्वप्रथम एक प्लेट घ्या, एक मेणबत्ती घ्या, मेणबत्ती आगपेटीच्या सहाय्याने पेटवा। मेणबत्ती आडवी पकडून मेणाचे 2 ते 3 थेंब प्लेटमध्ये टाका। आता मेणबत्ती प्लेटमध्ये फिक्स करा, खूप छान। आता किमान हातभर लांबीचा एक धाग्याचा तुकडा घ्या, त्याचे 2 समान तुकडे करा। त्यापैकी धाग्याचा दोऱ्याचा एक तुकडा मेणबत्तीच्या ज्योतीवर धरा। काय होते याचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। धागा लगेच पेटतो, हा पेटलेला धागा पाण्यात बुडून विजवा। आता धाग्याचा दुसरा तुकडा घ्या, आता धाग्याचा दोऱ्याचा धाग्याचा दुसरा तुकडा घ्या, एक लोखंडी नट किंवा खिळा घ्या, त्या धाग्याच्या एका भागाकडे लोखंडी नट किंवा खिळा बांधा। आता हा लोखंडी नट किंवा खिळा बांधलेला धागा मेणबत्तीच्या ज्योतीवर धरा, मेणबत्तीच्या ज्योतीवर लोखंडी नट किंवा खिळा खिळ्याला नट किंवा खिळ्याकडील भाग येईल ते पहा। काय होते याची काळजीपूर्वक निरीक्षण करा। धागा मेणबत्तीच्या ज्योतीवर धरा, मेणबत्तीच्या ज्योतीवर लोखंडी नट किंवा खिळ्याकडील भाग येईल हे पहा। काय होते याची काळजीपूर्वक निरीक्षण करा। आता धागा पेट लगेच पेट घेत नाही, असे का होत असेल बरे? या लोखंडी नटाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। या प्रयोगातून निघणारा हा प्रयोग करत असताना एक सूचना घ्या की या गरम नटाचा आपल्याला झटका बसू नये, याकरता नट पाण्यात बुडून बाहेर काढा। या प्रयोगातून निघणारा अनुमान आणि निष्कर्ष असा आहे की जेव्हा आपण धागा जळत्या मेणबत्तीवर धरतो तेव्हा तो जळतो, परंतु जेव्हा धाग्यावर नट किंवा खिळा बांधून तो आपण जळत्या मेणबत्तीवर धरतो तेव्हा तो नट उष्णता शोषून घेतो, या नटावर काळा रंग आलेला दिसतो। म्हणजेच कार्बन जमा झालेला आहे। अशा प्रकारे सर्व उष्णता नट शोषून घेतो आणि धागा जळण्यास प्रतिबंध करतो, वगळ धागा जळत नाही। उष्णता ऊर्जेचे एक रूप आहे, उष्णतेचे वहन जास्त तापमानाच्या पदार्थाकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे होते। उष्णतेचे संक्रमण हे वहन, अभिसरण आणि प्रारण या 3 प्रकारे होते। धन्यवाद।